आता बोलूयात पुढच्या बातमीकडे. पाण्यात बुडणाऱ्या नवऱ्याला वाचून मुलाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलेचा मुलासह मुळा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय. राहुरीच्या मुळा धरणावरील चमोरी गेस्ट हाऊस समोर रविवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. नगर शहरातील बोरुडे मळा येथील रहिवासी असलेले सातपुते कुटुंब इतर शेजारील कुटुंबाबरोबर मुळा धरण पाहण्यासाठी गेले होते. धरणावर फेरफटका मारून गणेश सातपुते, पूजा गणेश सातपुते, ओंकार सातपुते हे तिघे जण पाण्याजवळ उभे होते. त्यावेळी मुलगा ओंकारचा खडकावरून पाय घसरल्यानं तो धरणाच्या पाण्यात पडला. मुलगा पाण्यात पडल्याचं पाहताच वडील गणेश सातपुते यांनी मुलाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी उडी टाकली. मात्र या बाप लेकांना पाण्यात पोहता येत नसल्यानं दोघेही बुडू लागले. आपला नवरा आणि मुलगा पाण्यात बुडत असल्याचं पाहून क्षणाचाही विलंब न करता पूजा सातपुते यांनी धाडसानं नवऱ्याला हात देऊन बाहेर काढल्यानं त्यांचे प्राण वाचले. दरम्यान पूजा यांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते दोघे मायलेक पाण्यात बुडाले. पूजा आणि ओंकार या दोघांचा घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह सापडले. मुळा धरणातील चमोरी गेस्ट हाऊस समोर पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील घडल्यात.